नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सेट या परीक्षेचा निकाल न लागल्याचे कारणे व सेट या परीक्षेचा निकाल कधीपर्यंत लागेल हे पाहणार आहोत मी सेट या मंडळाला जी पुणे विद्यापीठाअंतर्गत सेट या परीक्षेचं से आयोजन होतं त्या मंडळाला मी मेल केला होता आणि त्या मे हा मेल मी असा लिहिला होता की मी सप्टेंबर दोन हजार एकवीसच्या सेट परीक्षेला बसलो होतो परीक्षेच्या गाईडलाईन्सनुसार आणि नियमानुसार परीक्षेचा निकाल हा पंचेचाळीस दिवसाच्या आत लागणं अनिवार्य आहे परंतु अद्याप डिसेंबर महिना संपत आलेला असताना अजूनही निकाल लागलेला नाही निकाल न लागण्याचे कारणे समजण्याबाबत विनंती आहे आणि लवकरात लवकर निकाल लागावा ही अपेक्षा आणि विनंती करतो असा हा मेल मी सेट युनिव्हर्सिटी सेटच्या मंडळाला आणि आयोगाला पाठवला होता आणि पुणे विद्यापीठाला पण पाठवला होता परत उच्च शिक्षण तंत्र मंत्री आपले उदय सामंत यांनाही पाठवला होता तर त्याच्यानंतर मला काही एक दोन दिवस रिप्लाय आला नाही आणि एक एकतीस डिसेंबरला मला एक रिप्लाय आलेला आहे मेलचा की ते तो मेल हा असा आहे की बघा सेट कॉर्डिनेटर म्हणून यांनी मला रिप्लाय केलेला आहे एकतीस डिसेंबर संध्याकाळी साडेपाच वाजता तर त्यांनी काय लिहिलेलं आहे की फॉर त्यांनी काय लिहिलेलं uh, uh, आहे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी नोडल एजन्सी रिक्वायर्स टू प्रेझेन्स ऑफ टू सी नॉमिनीज म्हणजे uh, जेव्हा पण सेटच्या नि, uh, परीक्षेचा निकाल लावायचा असतो ना त्यावेळेस uh, त्यांना सावित्रीबाई uh, फुले युनिव्हर्सिटीच्या नोडल एजन्सीला आहे ना दोन यूजीसीच्या नॉमिनीज रिक्वायर्ड करतात म्हणजे गरजेचे असतात त्यांच्या पच त्यांच्या सानिध्यात म्हणजे त्यांच्या समोरासमोरच हा रिझल्ट डिक्लेअर करावा लागतो आणि अजूनपर्यंत हे नॉमिनीज म्हणजे द रिझल्ट विल बी डिक्लेअर्ड ॲज सून ॲज वी रिसिव्ज नॉमिनीज फ्रॉम यूजीसी ज्यावेळेस यू जी सीकडून सी नॉमिनीज येतील आणि नॉमिनीज यांना प्राप्त होतील त्यावेळेस हा निकाल लागेल असं त्यांनी सांगितलेलं आहे तर ते, त्यांनी काय लिहिलेलं आहे वी एक्सपेक्ट देम इन द नेक्स्ट मंथ म्हणजे पुढच्या महिन्यात आता हा त्यांनी एक्स एकतीस डिसेंबर लिहिलेलं आहे म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे की जानेवारी महिन्यात त्यांनी सांगितलेलं की निकाल लागू शकेल तर त्यांनी असं हे संपूर्णतः आपल्याला माहिती दिलेली आहे आता भविष्यात निकाल कधी लागेल आणि हा निकाल किती लांबणीवरती पडेल याच्याबद्दल मी नेहमीच पाठपुरावा करत राहील आणि आपणास ही माहिती म्हणजे तुम्हाला विद्यार्थी मित्रांना पण माहिती कळत राहील धन्यवाद थँक्यू